शरीराच्या बाह्य अवयवांबरोबरच शरीरातील अंतर अवयवांनाही व्यायामाची नित्य गरज असते. हृदय, फुफ्फुस, मेंदू आदी अवयवांना प्राणायाम आणि इतर योग साधनांद्वारे मजबूत बनवता येते. मनुष्याला आर्थिक प्राप्तीबरोबरच निरामय आरोग्य प्राप्त करणं ही आजच्या काळाची गरज बनली असून असंतुलित आहार, प्रदूषित हवा, प्रदूषित पाणी आणि माणसाचा निष्काळजीपणा या गोष्टींचा व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी योग साधना महत्वाची असल्याचं प्रतिपादन योगशिक्षक भगवान खामकर यांनी केलंय. पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग अभ्यास वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खामकर बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ दरंदले म्हणाले की वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी इतरांच्या आरोग्याची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शरीर आणि बुद्धी याच्या विकासासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम आणि योगासनं नियमितपणे करणं गरजेचं आहे. आपले आरोग्य चांगले असेल तर इतरांचे आरोग्य सांभाळू शकू, असंही ते म्हणाले. नमस्कार. उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योगा शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि ते शिबिर अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यात आलेलं आहे. खामकर गुरुजी जे की योगगुरू आहेत ते दर वर्षी सालाबादप्रमाणे आपल्याकडे येत असतात आणि नियमित योगाचे आपल्याला शिक्षण देत असतात. सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आपण आज योगाचं शिबिर यशस्वी केलेलं आहे आणि आजच्या 21 जूनच्या योगा दिवसाच्या अनुषंगाने माझं एकच सांगणं आहे की योग दिवसापुरता हा सोहळा नसून रोज योग केला पाहिजे, जेणेकरून आजाराकडे जाण्यापेक्षा आजाराचं प्रतिबंध हे महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन दरंदले होते. यावेळी डॉ सचिन दरंदले, डॉ संगीता खुराणा, भागवत खामकर गुरुजी, उत्तम गिरी, त्र्यंबक साणप, रवींद्र भोईटे, प्रल्हाद बडे, आदिनाथ भोईटे, संदीप कांबळे, गणेश विधाते, तौफिक मणियार, अनिरुद्ध बैरागी, विकास पोटफोडे, हेमलता बराडे, सुप्रिया बर्गे, तस्लिमा शेख, आरती डोंगरे, कालिंदा पवार, मीनाक्षी मुळे उपस्थित होते. तसेच रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांनीही या योग अभ्यास वर्गात सहभाग घेतला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉ दरंदले, सूत्रसंचालन संदीप कांबळे, तर आभार डॉ संगीता खुराणा यांनी मांडले. आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण दरवर्षीप्रमाणे खामकर सरांना बोलत असतो आणि त्यातल्या त्यात आपले वैद्यकीय अधीक्षक डॉ दरंदले सर ते नेहमीच आपल्याला प्रेरणा देत असतात, योगा करा, योगा करा. योगाने शरीर आपलं फिट राहतं, बॉडी हेल्दी बॉडी, आणि आपलं मन शांत होतं. शरीराचे जे काही आजार आहेत बरेच आजार योगाने आपण टाळू शकतो. सरांनी जसं सांगितलं, प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. औषधोपचार करण्यापेक्षा आधीच आपण जर योगा केला तर आपलं शरीर निरोगी राहील आणि आपल्याला आपली कार्यक्षमताही वाढते. जर आपण योगा करतो, काही करा, हातापायाचे व्यायाम करा किंवा प्राणायाम करा, प्राणायाम जरी केला तरी आपली प्रतिकार शक्ती इतकी वाढती म्हणजे शारीरिक क्षमता वाढती. आपण सकाळी तुम्ही पहाटे उठा, रात्रीपर्यंत तुम्ही नॉनस्टॉप काम करत राहा तरी तुम्हाला थकवा जाणवणार नाही, आळस येणार. एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.